शिंदखेडचा पाणी प्रश्न कायमचा निकाली काढणार खासदार सुप्रिया सुळे, विरोधकांवर टीका करीत घेतला समाचार। लाडकी बहीण योजना ही मते मागण्यासाठी आहे, भविष्यात सुरू राहणार की बंद पडेल असाही टोला लगावला। शिंदखेडचा पाणी प्रश्न खूपच जटिल आहे, तो अद्याप सुटलेला नाही। येणाऱ्या विधानसभेत आमचे महाविकास आघाडीचे सरकार आल्यास या शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यात येईल असं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलं। लाडकी बहीण योजना ही मते मागण्यासाठी आहे, भविष्यात सुरू राहणार की बंद पडेल असाही टोला लगावला। मनमिरा मंगल कार्यालय आयोजित केलेल्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस महिला मेळावा संपन्न झाला। व्यासपीठावर पक्षाचे निरीक्षक उमेश पाटील, कामराज निकम, प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे, माजी उपाध्यक्षा कुसुम निकम, नंदुरबारच्या सभापती हेमलता शितोळे, हेमलता पिंपळे, तालुका अध्यक्ष डॉक्टर कैलास ठाकरे, विठ्ठलसिंग गिरासे, एन सी पाटील, आधार पाटील, राकेश पाटील, अमित पाटील, उल्हास देशमुख, पोपटराव सोनवणे, अरुण पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। संदीप भेडसेंनी आपल्या प्रास्ताविकातून शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचा लेखाजोखा मांडत मतदारसंघात कुठल्याही विकास झाला नसल्याची टीका केली। आमदार रावल विरोधकांचा खरपूस समाचार घेतला। यावेळी मेळाव्यात बोलताना भाऊसाहेब कामराज निकम यांनी 51,000 मतांनी विजयी करणार। यावेळी जुई देशमुख, पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, ॲडव्होकेट एकनाथ भावसार, उषा पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं। मेळावा यशस्वीसाठी स्वप्नील निकम, नरेश पवार, दुर्गेश पाटील, केतन भदाने, निलेश निकम, निलेश मराठे, पवन पवार, पंकज सोनवणे, पंकज पाटील यांनी परिश्रम घेतलं। मेळाव्यात हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या। आशा वर्करांना राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीनं पैठणी साड्या वाटप खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आल्या। जवळपास 1200 महिलांना रक्षाबंधन निमित्त भेट देऊन लाभ मिळणार आहे। विविध गावातील सरपंच, सदस्य व कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला। एक गोष्ट प्रत्यक्षाने आधीच्या प्रत्येक भाषणात जाणवली, जी मी प्रांजळपणे तुम्हाला खरंच माहिती नव्हती, ती म्हणजे पोलीस यंत्रणेचा गैरवापर या जिल्ह्यात होतोय हे माझ्यासाठी खूप एक धक्कादायक गोष्ट। आणि मी तुम्हाला फक्त सांगू इच्छिते की जो मला व्यासपीठाला भेटला आहे तो प्रत्येक जण मला म्हणलाय की पोलीसची दहशत ही आहे आणि पोलीस आम्हाला कुठला ना कुठला त्रास देतात, तो त्रास पोलीस देत नाही आहे, पोलिसांच्या मागची राजकीय यंत्रणा देते हे ह्याच्या सांगायचं, त्याच्यामुळे पोलिसांची काही चूक नाही आहे, काय करतील त्यांचा विचारायचा मध्यामध्ये अडचण होते। पण मी तुम्हाला शब्द देते, सत्ता असू दे किंवा नसू दे, महाराष्ट्र कोणाच्या मनमानीने चालत नाही, महाराष्ट्र हा लोकशाही पद्धतीने संविधानाने चालणार आहे। कोणीही या राज्यात जर पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला तर त्याचा काय करायचं हे आपल्याला सगळ्यांनाच माहितीये। त्याच्यामुळे माझी या भागातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना विनम्र विनंती आहे की सत्ता येते आणि जाते, कुणाच्याही गरज परमगत नसते। सत्ता, यश, पैसा या सगळ्या गोष्टी आयुष्यात येतात, प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, असं कधी समजू नका की ते परमगत आहे। त्याच्यामुळे या भ्रमात तुम्ही आहात, आता ही सुधारायला अजून 2-3 महिने आहेत, त्याच्यामुळे सुधारण्याचा प्रयत्न करा। सुधारला तर आनंदच आहे, नाही सुधारला तर धुळ्यामधल्या कुठल्याही कुटुंबाला जर तुम्ही त्रास दिला तर इथून करारा जवाब डबल मध्ये मिळेल हेही मला परवा स्टँड घेतला, मलाही आश्चर्य वाटलं, म्हटलं जी भारतीय जनता माझ्या माहितीप्रमाणे मी जे वर्तमानपत्रात वाचलं त्याच्यात भारतीय जनता पक्ष हे नवाब मलिकांवर टोकाचे जाऊन आरोप केले आणि देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना
काँग्रेसच्या आघाडीमध्ये नवाब मलिक चालणार नाही. बरोबर का चूक? जेव्हा देवेंद्र फडणवीस नवाब मलिकांना अंतर देत होते तेव्हा नवाब मलिकांच्या बाजूनी मीडियामध्ये फक्त एक व्यक्ती बोलली होती आणि त्या व्यक्तीचं नाव सुप्रिया सुळे. त्यांना मला कुठलीही भीती नव्हती, मला त्यांची भीती नव्हती. काय करू, त्यांचा नवाब भाई आणि आम्ही एकत्र अनेक वर्ष काम केले. मला तरी माहिती नाही, सोयीप्रमाणे नाती जोडायची आणि सोयीप्रमाणे नाती तोडायची हे भारतीय जनता पक्षाचे संस्कार असतील एक वेळ, हे आमचे नाही. एकदा नातं जोडलं की ते आयुष्यभर जीव केला तरी चालेल, पण टिकवण्याची नैतिक जबाबदारी ही एका बहिणीची असते, हेच बहिणीचं प्रेम असत. तुम्ही सगळे रक्षाबंधन वगैरे बोलताय, रक्षाबंधन हे बंधन कसेच असतं, रक्षण करण्याचं. ते काय पैशाने मोजलं जात नाही. हे दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकारला सगळ्यातच पैसे दिसतात. तर काय सरकारच खोक्यात आहे, 50 खोके. आमच्या महिला पण एका मोके म्हणते, 50 खोके घेऊन झालेलं हे सरकार आहे. ते पैशाने विचलित होत असतील, पण या राज्यातलं सर्वसामान्य माणूस हा प्रामाणिकच आहे, तो पैशाची तुमच्या खोक्याने विकत. आणि तुम्ही बघितलं लोकसभेला काय झालं, लोकसभेला यादवराव सावंत, शिंदखेडा, प्रतिनिधी.